नमस्कार, ब्युटिफुल रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण चिरमुऱ्यांमध्ये थोडंसं पाणी घालून पौष्टिक व मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी चिरमुरे घेतलेले आहेत. तर हे चिरमुरे थोडेसे जाडवाले असतात ते आहेत, एकदम पातळ चिरमुरे असतात ते नाहीत. तर गावच्या साईडला जे चिरमुरे मिळतात ते चिरमुरे आपल्याला इथे घ्यायचे आहेत. तर हे दोन वाटी चिरमुरे आहेत. आता या दोन वाटी चिरमुऱ्यांसाठी मी अर्धी वाटी पाणी घालणार आहे. तर अर्धी वाटीला थोडंसं कमीच आहे पाणी, पण एक अर्धी वाटी पाणी आपण इथे घालू शकतो. आता पाणी घातल्यानंतर चमच्याने थोडेसे याला हलवून घ्यायचं. तर इथे चिरमुरे घेताना चिरमुरे चाळून आणि निवडूनच घ्यायचे आहेत. चिरमुऱ्यांचा जो बारीक भुगा असतो तो अजिबात इथे घ्यायचा नाही. व चिरमुरे असे थोडेसे हलवले म्हणजे पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित भिजले जातील. आता या चिरमुऱ्यांना आपण 3-4 मिनिटं बाजूला ठेवून देऊया म्हणजे चांगले भिजतील व आपण दुसरी तयारी करूया. तर इकडे गॅसवर एक कढई ठेवायची व कढई थोडीशी गरम झाली की यामध्ये तेल घालायचं. तर इथे 2 पळी म्हणजेच 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे. आता तेल थोडे गरम झाले की यामध्ये 1/4 वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे. तर शेंगदाणे आवडतात म्हणून थोडे जास्त घातलेले आहेत, हवं तर आपण इथे प्रमाण थोडं कमी करू शकतो. तर शेंगदाणे आपण हे तेलामध्ये भाजत आहोत त्यामुळे खूप असे भाजून घ्यायचे नाहीत, कारण काय होतं बाजूला काढल्यानंतर सुद्धा याची कुकिंग प्रोसेस चालू असते. म्हणून थोडा कलर चेंज झाला की लगेच शेंगदाणे बाजूला काढून घ्यायचे. आता यामध्ये तेल शिल्लक आहे त्यामुळे अजून तेल घालण्याची गरज नाही व तेल गरमच आहे. तर यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी घालायची. तर मोहरी चांगली तडतडू द्यायची, त्यानंतर 1 छोटा चमचा जिरे घालायचे. तर जिरे चांगले फुलले पाहिजेत व चांगले भाजून घ्यायचे. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या कापून घालायच्या. तर आपल्या तिखटाच्या अंदाजानुसार हे प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो. त्यानंतर 7-8 कढीपत्त्याची पाने घालायची. तर पाने ही चांगली तडतडली पाहिजे व थोडी तेलामध्ये परतून घ्यायची म्हणजे एकदम कुरकुरीत होतात. नंतर 1 मध्यम आकाराचा कापलेला कांदा घालायचा. तर कांदा आपण उभा चिरलेला किंवा बारीक आपल्या आवडीप्रमाणे घालू शकतो. तर कांदा तेलामध्ये हलका कलर बदलेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा. त्यानंतर 1 मध्यम आकाराचा कापलेला टोमॅटो घालायचा. तर टोमॅटोसुद्धा 1-2 मिनटं या तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा म्हणजे हा मऊ होतो. तर टोमॅटो चांगला मऊ झालेला आहे. आता यानंतर मगाशी भाजून घेतलेले शेंगदाणे घालूया. तर सोबत 1/2 चमचा हळद घालायची व हे तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं म्हणजे हळद यामध्ये चांगली मिक्स होईल. आता यानंतर आपण जे बाजूला भिजवून ठेवलेले चिरमुरे आहेत ते पाहूया. तर बघू शकता अगदी छान भिजलेले आहेत, एकदम सुटसुटीत झालेले आहेत, त्याचा लगदा वगैरे काही झालेला नाही, म्हणजे घातलेलं पाणी अगदी परफेक्ट आहे. आता हे चिरमुरे आपण कढईमध्ये घालूया व चमच्याने अगदी हळूवारपणे हे यामध्ये परतवून घेऊया. तर अगदी एकदम सॉफ्ट हे चिरमुरे झालेले आहेत आणि हे छान असं परतवून घ्यायचं म्हणजे घातलेले सर्व मसाले या चिरमुऱ्यांना अगदी छान लागतील. तर साधारण 1 मिनिटभर परतवून घ्यायचे आणि त्यानंतर आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. पण लक्षात असू दे चिरमुऱ्यांमध्ये ऑलरेडी थोडंसं मीठ हे असतंच, म्हणून घालताना मीठ थोडंसं कमीच घालायचं. तर आता पुन्हा एकदा चमच्याने याला हळूवारपणे परतवून घ्यायचं म्हणजे घातलेलं मीठ अगदी सर्व बाजूंनी चांगले मिक्स होईल. तर फक्त आता इथे 1 मिनिटभर याला परतवून घेतलेलं आहे. यानंतर यावरती झाकण ठेवून 1-2 मिनिटसाठी वाफवून घ्यायचं आहे व गॅसची फ्लेम आपल्याला इथे एकदम बारीकच ठेवायची आहे. तर साधारण 1-2 मिनिटानंतर बघूया हे चिरमुरे छान वाफवले गेलेले आहेत. तर चमच्याने थोडंसं याला हळूवारपणे हलवून घेऊयात म्हणजे हे खाली लागणार नाही. आता यानंतर यावरती थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया व 1 चमचाने पुन्हा याला चांगलं मिक्स करून घेऊया म्हणजे कोथिंबीरसुद्धा यामध्ये चांगली मिक्स होईल. तर पुन्हा याला 1 मिनिटभर परतवून घेतल्यानंतर यावरती आता पुन्हा झाकण ठेवून देऊया व या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर आता थोड्या वेळाने आपण बघू शकतोय किती छान असं हे तयार झालेलं आहे. चिरमुऱ्यांचे पोहे आपण हे म्हणू शकतो. तर इतके टेस्टी लागतात, मऊ लुसलुशीत होतात
आणि पोहे खाऊन आपल्याला ऍसिडिटी होते, पण हे चिरमुऱ्यांचे पोहे खाल्ल्यावर मात्र आपल्याला तसं काहीही होत नाही. व इथे बघू शकताय किती छान असे हे तयार झालेले आहेत. आता एका सर्विंग प्लेटमध्ये आपण यांना काढून घेऊयात. अगदी पौष्टिक असे हे पोहे तयार होतात. तर इथे बघू शकताय प्लेटमध्ये, बघून तर ओळखतच नाहीत की हे चिरमुऱ्यांपासून बनवलेले आहे. बघता क्षणी ते कांदे पोहेच वाटतात आणि मऊ लुसलुशीत आहेत. ज्यांना कोणाला पोहे आवडत नाही किंवा पोहे खाऊन त्रास होतो, त्यांनी ही चिरमुऱ्यांची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडणार ही माझी गॅरंटी आहे. शिवाय खाऊन कसला त्राससुद्धा होणार नाही, ॲसिडिटी वगैरे अजिबात काही होणार नाही. म्हणूनच हा पदार्थ एकदम पौष्टिक आहे. तर आता आपण हे थोडंसं टेस्ट करून बघूया कसे झालेले आहेत. तर गरमागरम आहेत एकदम, नक्की ट्राय करूया. तर वाव, मस्त, एकदम मऊ लुसलुशीत आणि टेस्टी तयार झालेला आहे. खरंच तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर अशी मऊ लुसलुशीत टेस्टी आणि पौष्टिक रेसिपी आपल्या मुलांनासुद्धा खूप आवडेल. एकदा नक्की करून पहा. आणि फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील. आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत.